आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती? बालमित्रांनो, या प्रश्नामध्ये बेरीज आणि फरक दिलेला आहे आणि मुलाचं वय विचारले, तर या ठिकाणी तुम्ही एक सूत्र वापरायचं आहे. सर्वांनी वहीमध्ये हे सूत्र लिहून घ्या. जर लहान व्यक्तीचं वय विचारलं असेल तर आपण दिलेल्या बेरजेतून फरक वजा करायचा आहे. बेरीज वजा फरक, आणि हे जे तुमचं उत्तर येईल मुलांनो, त्या उत्तराला तुम्ही 2 ने भागायचं आहे. बघा सूत्र काय आहे, बेरीज वजा फरक भागिले 2. चला या सूत्राच्या आधारे आपण उत्तर काढूया. बघा आपली बेरीज किती दिलेली आहे, आई आणि मुलाची बेरीज आहे 52 वर्ष. बघा 52 वर्ष ही बेरीज दिलेली आहे आणि फरक दिलेला आहे 28 वर्ष, आणि याला आपण भागायचं आहे 2 ने. म्हणजे 52 मधून जर 28 वजा केले मुलांनो, तर आपलं उत्तर येणार आहे 24, आणि त्याला भागायचं आहे 2 ने, म्हणजे उत्तर येणार आहे 12 वर्ष. पण प्रश्नामध्ये मुलाचं 2 वर्षानंतरचं वय विचारलं आहे, म्हणजे आजचं वय जर 12 वर्ष असेल तर 2 वर्षानंतरचं वय असणार आहे 14 वर्ष. बालमित्रांनो, हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न वय या घटकावर विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, ए व बी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष आहे, बी व सी यांच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे, ए व सी यांच्या वयाची बेरीज 74 वर्ष आहे, तर तिघांच्या वयाची बेरीज किती? मुलांनो, प्रश्नात जे दिलेलं आहे ते प्रथमतः व्यवस्थित मांडता येणं आवश्यक आहे. ए व बीची बेरीज दिलेली आहे 70 वर्ष, आपण फक्त मांडून घेऊया. ए व बी 70 वर्ष. बी व सीची बेरीज दिलेली आहे 72 वर्ष, बी व सीची दिलेली आहे 72 वर्ष. ए व सी यांची बेरीज दिलेली आहे 74 वर्ष, म्हणजे ए आणि सी यांची बेरीज आहे 74 वर्ष, आणि तिघांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. तर मुलांनो, ह्या सर्व 2 2 व्यक्तींच्या वयाच्या ज्या बेरजा दिल्यात त्यांची आपण एकत्र बेरीज करूया. म्हणजे बघा, ए अधिक बी, त्यानंतर बी अधिक सी आणि ए अधिक सी, तिघांची आपण फक्त या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर ए अधिक बी किती आहे 70, बी अधिक सी किती आहे 72, आणि ए अधिक सी किती आहे 74. यांची जर आपण बेरीज केली मुलांनो, तर 216 बेरीज येते. बघा 4 आणि 2 6 7 3 21. आता 216 ही एकूण बेरीज आलेली आहे, पण इथं लक्षात घ्या, इथं 2 बी आहेत, 2 ए आहेत आणि 2 सी सुद्धा आहेत. म्हणजे 2 ए 2 बी 2 सी हे जर आपण व्यवस्थित मांडले तर आपल्याला एक नवीन समीकरण मिळतं. बघा 2 कंसात ए अधिक बी अधिक सी, म्हणजे 2 आपण त्यातून सामायिक काढू शकतो अंक, आणि मग आपल्याला ए अधिक बी अधिक सी म्हणजे तिघांची बेरीज मिळणार आहे. 216 या संख्येला आपल्याला 2 ने भागावं लागेल. ठीक आहे, मग आता आपलं उत्तर येणार आहे, बघा 2 ए अधिक 2 बी अधिक 2 सी बरोबर 216. तर 2 हा आपण या ठिकाणी सामायिक जर काढला तर आपल्याला ए अधिक बी अधिक सी तिघांची बेरीज मिळणार आहे. चला आता या तिघांची बेरीज काढण्यासाठी 2 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर ते भागिले होतात. म्हणजे 216 आपण 2 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 108. तिघांच्या वयाची बेरीज आलेली आहे 108 वर्षे.